कांद्यावरील निर्यात शुल्क 40% पर्यंत वाढवल्यानंतर गंभीर बनलेल्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न म्हणून केंद्र सरकारने 2410 रुपये प्रति क्विंटल भावाने कांदा सुरू करून खरेदी करण्याची माहिती मंगळवारी दिली आहे. केंद्र सरकार 2,00,000 मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार असून त्यासाठी नाशिक आणि नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, जिल्हाधिकारी जलेश शर्मा, आमदार राहुल आहेर आणि संबंधित अधिकारी व्यापारी यांची बैठक संपन्न झाली आहे. बैठकीदरम्यान केंद्राने घेतलेल्या निर्णयासंदर्भात आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी माहिती देत नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याची माहिती दिली आहे. त्याच्यामध्ये 1,00,000 मेट्रिक टन ही नाफेड खरेदी करणार आणि 1,00,000 मेट्रिक टन ही NCCF खरेदी करणार. जसं त्यांनी सांगितलं तसं त्यांच्याकडे जो डेटा आहे त्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांना मेसेजेस पाठवले आहेत. ज्या शेतकऱ्यांची इच्छा असेल त्यांनी तो माल घेऊन यावा आणि त्यांनी त्या त्या खरेदी केंद्रावर द्यावा. आपल्याही माध्यमातून मी विनंती करते की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या माध्यमातून पुढे आलं पाहिजे. रास्ता आहे त्या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात की NCCFची पण ज्यांनी कमी दरात खरेदी झाली आहे शेतकऱ्यांकडून त्यांचाही ह्या अनुदानामध्ये समावेश व्हावा त्यासाठी NCCFला पण निर्देश दिले गेलेले होते. परंतु आपण म्हणता तसं ती माहिती दिलेली गेली नसेल तर मात्र या माध्यमातून मी देखील NCCFच्या अधिकाऱ्यांशी बोलणार आहे. आणि आपल्यामध्ये ट्रान्सपरन्सी हा उद्देश असताना सुद्धा जर ही ट्रान्सपरन्सी मेंटेन होत नसेल तर मी मात्र मंत्री महोदयांच्या कानावर हा प्रश्न घालेल. परंतु इथून पुढे NCCF असेल किंवा नाफेड असेल त्यांच्या पोर्टलवर त्यांनी माहिती अपलोड केली पाहिजे जेणेकरून एक डेटा कलेक्ट होतो तो शेतकऱ्यांचा पुढच्या कुठल्या पॉलिसीमध्ये त्याचं माहितीची गरज असेल तर ती देणं अपरिहार्य आहे. त्या दृष्टीने NCCFच्या अधिकाऱ्यांशी माझं बोलणं होईल. तरी याबाबत कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी समाधान व्यक्त केलंय. आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार आणि केंद्राचे आरोग्यमंत्री ताईंनी आज ह्या प्रश्नावर कलेक्टर साहेबांकडे जी मीटिंग आयोजित केली आणि आमचं व्यापाऱ्यांचं जे म्हणणं होतं ते त्यांनी व्यवस्थितपणे समजून घेतलं. आमच्या व्यापाऱ्यांची जी अडचण होती की अचानक जो काही तात्काळ निर्णय घेतला आणि जो मालाचा सप्लाय हा एकदम अचानक थांबल्यामुळे आमच्याकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्ही बेमुदत मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला आणि काल पण आम्ही या ठिकाणी आलो होतो. परंतु सरांना तो कुठलाही अधिकार नसल्यामुळे आम्ही काल चर्चा केली. परंतु आज ताईंनी जो काही शेतकऱ्यांच्या प्रती जो अचानक लगेच निर्णय घेतात तात्काळ खरोखर त्यांचं मी एक आभार मानतो. आणि ताईंनी जो व्यापाऱ्यांचा एक्सपोर्टचा जो माल आहे तो आम्ही सप्लाय चेन करू आणि त्याच्यात जे काही बा टॅक्सेस लागलेले असेल ते रिफंड करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि शेतकऱ्यांना जो 40% ड्युटी लागलेली यासाठी आपण त्यांच्याकडं मागणी केलेली ते ताई त्यांच्या पर्यंतातून मागं घेतील असं ताईंनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. या संदर्भात मंत्री भारती पवार यांनी देखील स्पष्टोक्ती दिली आहे. जागर जनसांसाठी विकी पवार, नाशिक.